नमस्कार। शेतकरी बांधवांनो, बिल्कुल ही काटा नसलेल्या करडीची माहिती आपल्याला आज घ्यायची आहे। अतिशय उत्तम असा प्लॉट आहे, 5 एकरचा प्लॉट आहे आणि शेतकरी सांगतात त्या हिशोबाने मागल्या वेळेला त्यांना 8500 असा रेट मिळाला होता आणि यावर्षी त्यांना 75 क्विंटल आसपास गेल्या वर्षीच्या बेसवरती हे उत्पादन होईल अशा अपेक्षा आहेत। त्यानुसार 5.6 लाखाच्या लगबगीत ही पट्टी होणार आहे। तर आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चितपणे पहा, महत्त्वपूर्ण आणि अतिशय मोलाची माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण सुरुवातीला त्याचे फाटे बोंड वगैरे मोजून घेऊ आणि प्रत्यक्ष त्यांच्याकडून नंतर माहिती घेऊ। तर पुढे जाण्यापूर्वी विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, या व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या, सबस्क्राईब करणं मस्ट आहे। तर चला प्रत्यक्ष माहिती घ्यायचा प्रयत्न। ही बोंड आहेत ना? हवा शेला खालून फुटवा की नाही, आता फुटवायचं मुठ चालेल प्रत्येक पानला भरून झुमडा होते की काय पानापाशी शेला झुमडा असा होणार, शेला झुमडा असा होणार असा प्रकार आहे। आता हे ते एक डेट काढले त्याचा फुटा मुहरी आता व्हायचा। पुढे आपण शेतकऱ्याला काही प्रश्नोत्तर पण करणार आहोत, त्यांचं व्यवस्थापन, खत वगैरे सगळ्या गोष्टी, पाण्याच्या पाळ्या वगैरे हे सर्व आपल्याला त्यांना विचारायचं पण आहे। त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा स्क्रीनवरती आपण देणार आहोत, जेणेकरून आपल्याला कोणाला बियाणं लागलं तर आपण त्यांना मागू शकता, तर ती पण माहिती आहे। त्यामुळं व्हिडिओला स्किप न करता व्यवस्थितपणे शेवटपर्यंत पहा, कारण अशा पद्धतीची व्हरायटी आणि असं वेगळं काटा नसलेली करडी बहुतांशी आपल्याला पाहायला मिळत नाही, ती आपण पाहण्याचा प्रयत्न करतो आहे। 100 बोंड आहे, 1 5 5 बोंड, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 21 बिलकुल काटा नाही अशी ही करडी आहे। याला काही करा, काय अर्थ प्रॉब्लेम नाही, काटा बिलकुल नाही। तुम्ही याला कशा आहे पद्धतीने काहीही करा, का नो प्रॉब्लेम, हां बिलकुल काटा नाही। तर बिनकाट्याची करडी आहे, एकरी 15 क्विंटलच्या आसपास मागल्या वेळेला उतार ह्यांनी काढलेला आहे, पुढे पण 15 क्विंटलच्या वरून काटायचं नियोजन आहे। आज कंडिशनला हे 2 महिन्याचं पीक आहे आणि हे 3 फूट म्हणजे कमरेच्या लगबगीत हे पीक आहे। हां, नंतर ह्याची पूर्ण वाढ झाल्याच्यानंतर छातीच्या लगबगीत हे पीक येईल असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे। आत्ता कंडिशनला ते कमरेला आहे, त्यामुळं पुन्हा परत एक वेळेस यूज। आता ह्या कंडिशनला या ठिकाणी एकेका झाडाला 25 फुटवे आहेत आणि एकेका फुटव्याला कमी अधिक 3 4 5 पर्यंत बोंड लागतील, 2 ते 5 पर्यंत असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे। त्या हिशोबानं आता पुढे बघू आपण। आज कंडिशनला तरी हिची स्थिती जी आहे पिकाची एकदम नंबर 1 आहे, चांगली आहे, कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन, सुरक्षित उत्पादन। तुमचं नाव सांगा पहिलं। प्रभू देवराज जाधव। आता किती एकर आहे करडी? 5 एकर आहे। बरं, आता 5 एकरमध्ये बियाणं किती पडले? बियाणं 50 किलो पडले, म्हणजे 1 एकरी 10 किलो। आता या 2 लाईनीमध्ये जे अंतर आहे ट्रॅक्टरने पेरले, त्यामुळे तुम्हाला फिक्स माहिती म्हणजे 1.5 फुटाच्या आसपास, 1.5 फूट 18 इंच लाईनमध्ये अंतर आहे। आणि आता आपण आपल्याला बोलावं तर 5 4 इंच 5 इंच ह्या 2 रुपयामधला अंतर आहे। पण तुमची महागा आम्ही एक वर मुलाखत घेतली होती, त्यांनी सांगितलं होतं की ह्याला काटा नाही। आता जी काटेरी जी हे करडी असते, तुमचं हे काय व्हायचं करडी? नाही म्हणजे आता लाव पेरणी करून किती सर? 2 महिने। 2 महिन्याची जी आपली जी काटेरी करडी असते तिला आपण हात लावू शकतो का? नाही ना, ह्याला लावा भरात तुम्ही जरा, नाही आम्ही बघितलं काटा फिटा काही दिसून गेलाय। हा, मग काटा नाही म्हणून काही रोग राही काही असते का? रोग फक्त पडते, माऊ देऊन माऊ पडते। आता ह्याच्यावर तुम्ही किती फवारण्या करता नेहमीच्या अनुभवानुसार? 3 फुट 3 फुट म्हणजे माऊचा फार मोठा हे आहे, बाकीचा काय फार मोठा इशू नाही, तरी आपण 3 फवारण्या करतो। हा, 3 फवारण्यामध्ये काही तुम्हाला सांगता येईल का म्हणजे औषधं कुठली वापरता काय काही नाही? रोग हा कीटकनाशक, माऊचं फक्त औषध वापरायचं आणि काही त्याच्यामध्ये खात? हा बरं, पेरणी करताना काय खात दिलं असेल की? किती? 1 एकर 1 पोते म्हणजे 5 एकरला 5 पोते। कुठला खात ते? हा म्हणजे 5 एकरला 5 पोते डीएपी वापरले, 1 एकर 1 पोते डीएपी वापरलाय, म्हणजे काढणीपर्यंत एवढा 1 पोतच खात, खाताचा विषय संपला। बियाणं 10 किलो, ती पण खर्च आहे, पाणी 2 लिटर
आणि आता पण 2 दिले का? अजून किती लागतील पण याला? शेवट हजार बरं नाही रात्र बोलला आहे रानवल दिवसावर काढायचं नाही. ह्याला किती दिवसाचं पीक आहे सगळं पेरणी केल्यापासून? 3.5 महिना. मला 1.5 महिना ह्या ओलीवर. हो आता फुला काय होते म्हणजे आता फुल निघायच्या ह्याच्यामध्ये आहे. हा बरोबर आहे फुलाच्या म्हणजे फुल निघायच्या तर पाण्याची गरज नाही. तुमच्याकडे पाणी नाही म्हणून द्यायची गरज नाही. काहीला पाण्याची गरज नसते. आता आपण इथं मोजून बघितलो एक 25 आसपास फुटवेत. एका फुटव्याला पुढे फुलं किती लागतात ते करडीचे? 5-6 बोंड म्हणजे एका फुटव्याला 5-6 बोंड आहेत. म्हणजे ते 25 फुटवे म्हणलं तर कमी अधिक आता काय? 100-150 झालं ते फुटवा. हा प्रत्येकाला 2-4 फुटते पुन्हा. हा म्हणजे उग 3-4 3-4 2-4 असं कुठे 2 फुटतील कुठे 4 फुटतील. म्हणजे 101 बोंड तर प्रत्येक झाडाला लागतेच. आता तेवढं का तुम्ही खोलामध्ये बघितलं नसतं पण एक अंदाज सांगता येईल का एका एका बोंडाला किती ते अंदाजे किती असू शकतं बियाणं? म्हणजे 60-70 असेल ना. म्हणजे उत्पादन चांगलं आहे. तुमचं मागल्या वेळेला मी मुलाखत घेतली होती त्यावेळेला लोकांचे बऱ्याच लोकांचे फोन आले मेसेज आले पण ती बिनकरड्याची जी काट्याची करडी आहे त्यांची आम्हाला माहिती पाहिजे. लोक तुमचा नंबर मागले आहेत. नंबर देऊ का स्क्रीनला? म्हणजे लोकांचे तुम्हाला फोन येतील. जर कोणी बियाण्यासाठी चौकशी केली त्याला काय तुम्हाला जी काय माहिती सांगायची सांगा मी याच्यावरती नंबर देईन मी. आणि बऱ्याच लोकांची मागणी आहे आणि त्यावेळेला काय मार्केट भाव तुमचा जे असेल त्याला सांगून टाका. तरी तुम्ही मागल्या वेळेला काय भाव निघलो? मी ठोक 1.5 किलो. हा आणि बियाणे 1.625 किलो किलो. म्हणजे बियाण्यासाठी जी तुम्ही विक्री केली 625 किलो ने मागल्या वेळेला विकली. आता पुढच्या वेळेला तुमचे तुम्ही जे जे काय फोन करतील त्या हिशोबाने तुम्ही त्यांना सांगताल करताल चालतंय. तर त्या अनुषंगानं तुमची माहिती घ्यावं म्हणून आलो होतो. आता एक विषय अजून ह्याच्यामधलं तणाचं नियंत्रण करण्यासाठी काय केलं तुम्ही? त्यांना काय दुंडे हाणलो. 2 वेळेस दुंडे हाणले डवर निघली. हा आणि काय तणनाशक वगैरे? तणनाशक काहीच काही नाही. म्हणजे आपण मशागतीचा विषय केला तर पेरणीला 800 रुपये गेले. पूर्वी रोटरला एक रोटरचा खर्च पेरणीचा खर्च दुंड्याचा 2 वेळेसचा खर्च ती बी बैल घरचे असल्यामुळे काय अडचण जायचं नाही. आणि एक पोतो डीएपी खुरपण वगैरे काय विषय नाही. 2-3 फवारण्या करून घेतल्या विषय क्लोज. बरं अंदाजे ह्या 5 एकर मध्ये तुम्हाला किती पोते म्हणजे कट्टे सांगता का क्विंटल मध्ये सांगता? क्विंटल मध्ये सांगतो. सांगा बरं किती निघाल? आम्ही 1-15 क्विंटल काढा गेल्या वर्षी. या गेल्या वर्षी म्हणजे आता 75 क्विंटल गड्डी निघते त्या हिशोबानं. अजून आपल्याला बोंड फिंड निघायचं आहे. गेल्या वर्षी मग 3 एकर होत. 40-45 निघाल. हो 1-15 म्हणजे त्या रेंजनं आपण विचार केलं तर 75 पोते व्हायला पाहिजे क्विंटल. आता छोट्या अजून ह्याचं रिझल्ट लागायचं आहे बोंड वगैरे निघायचे तर त्या अनुषंगानं काय निघेल ते निघेल काय हरकत नाही. तर तीच थोडीशी माहिती घ्या ह्या हिशोबानं आलो होतो. चालतं धन्यवाद. हो